विधायक राम शिंदे ने धनगर समाज को एसटी कोटे में आरक्षण देने की मांग करते हुए धनगर समाज का विशाल मोर्चा अधिवेशन पर आने की जानकारी दी है। उन्होंने कहा है कि सभी नेताओं ने न पक्ष न नेता का मंत्र अपनाकर समाज के लिए साथ आना चाहिए। वही संघर्ष यात्रा कर तीखी टिप्पणी करते हुए राम शिंदे ने कहा है कि संघर्ष यात्रा लोगों के लिए नहीं है बल्कि खुद को नेता साबित करने की यात्रा है। यात्रा है, यात्रा में डीजे पर डांस चल रहा है, कुएं में छलांग लगाई जा रही है। जिन्होंने कभी संघर्ष किया ही नहीं वह खुद आज संघर्ष यात्रा निकाल रहे हैं। उन्होंने महायुति की सरकार में शरद पवार सरकार के कार्यकाल में निकाला हुआ जीआर फडणवीस सरकार में कैंसिल करने की भी बात कही है। धनगर समाज एसटी आरक्षण अमल बजावणी समन्वय समिति महाराष्ट्र राज्य या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज यशवंत स्टेडियम वरती आता एक उठलेला आहे आणि यशवंत स्टेडियमवरती महाराष्ट्र राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे। त्या हिवाळी अधिवेशनाकडे आगेकूच करणार आहे। गेली अनेक वर्ष किंबहुना स्वातंत्र्यानंतर घटनेमधील धनगर समाजाचं जे एसटी आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि त्यामुळं गेल्या वर्षभरापासून जवळपास आणि त्याच्या अगोदर कितीतरी वेळा सातत्यानं मोर्चे आंदोलनं उपोषणं रास्ता रोको सुरू आहेत आणि म्हणून आता धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणी समन्वय समितीच्या माध्यमातून हा मोर्चा अधिवेशनावरती निघतो आहे आणि म्हणूनसाठी खऱ्या अर्थानं ना पक्ष ना नेता असा संपूर्ण समाज एकवटलेला आहे आणि हा हिवाळी अधिवेशनावर येतो आहे। माझं या निमित्तानं सरकारला देखील आता निवेदन देणार आहेत। त्यामुळं एसटी आरक्षणाची धनगर समाजाची मागणी तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे हे या माध्यमातून मला सांगायचं आहे। ही स्वतःला नेता बनवण्याची यात्रा आहे आणि त्यांचेच काका राज्याचे उपमुख्यमंत्री सांगतायत की युवा संघर्ष यात्रा घेऊन गुडघ्याला बाशिंग बांधून निघालेली यात्रा आहे, कधी जीवनामध्ये संघर्ष केला नाही। तर त्यांचेच आता अजितदादा पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी सांगतात की हे बालमित्र मंडळ आहे आणि म्हणून संघर्ष कसा असावा, ज्यांनी जीवनामध्ये संघर्ष केला ते खऱ्या अर्थानं संघर्ष यात्रा करतात आणि लोकांच्या समोर मार्गदर्शक आणि आदर्श ठरतात। पण यांनी जी युवा संघर्ष यात्रा काढली तर त्याच्यामध्ये डीजे पुढे डान्स केला, स्वतःच्या अंगावरती फुले उधळून घेतली, कापसं वेचायचा नौटंकीपणा केला, विहिरीत उड्या सैराट उड्या मारल्या, त्याचबरोबर तलावात सैराटपणे उड्या मारल्या आणि अशा पद्धतीनं एकमेकाच्या हातात हात घेऊन ही युवा संघर्ष यात्रा निघाली। पण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी हे आउटसोर्सिंग जे होतं ते भरती प्रक्रियेचा जो पवार साहेबांच्या आशीर्वादाने निघालेला शासन निर्णय होता उद्धव साहेब ठाकरे यांच्या कालखंडामध्ये तो रद्द केला। त्यामुळं ही युवा संघर्ष यात्रा हा फुसका बार निघालेला आहे आणि हिंदू संस्कृतीपणे स्वतःचेच घर परिवार घेऊन निघालेली ही युवा संघर्ष यात्रा आहे आणि त्यामुळं हा युवा संघर्ष यात्रा नसून ही सपशेल अपयशी ठरलेले स्वतःच गुडघ्याला भाषिंग बांधून हा नेता बनण्याचा प्रयत्न आहे केविलवाना।